मित्रांनो महत्वाची अशी अपडेट आहे खुशखबर आहे ठाकरे सरकारने जे पॅकेज लॉकडाऊन मध्ये जाहीर केलं होतं ज्यामध्ये हे सात लाख पंधरा हजार लाभार्थी पात्र आहेत ते लाभार्थी कोण आहेत प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये वाटप सुरू झालेलं आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी वेबसाईट कोणती आहे काय पात्रता आहे कोणते लाभार्थी आहेत कोणाला लाभ मिळणार आहे कागदपत्रे काय लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो हे लाभार्थी जे आहेत ते राज्यातील सात लाख पंधरा हजार रिक्षा धारकांना इथं अनुदान जाहीर झालेलं आहे अशी माहिती परिवहन मंत्री आपले ॲडव्होकेट अनिल परब यांनी दिलेली आहे सुद्धा आलेली आहे ज्यामध्ये जर तुम्ही पहिल्यांदा पाहिलं इथं सर्व रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी असतील परिवहन विभागातील अधिकारी यांच्या समवेत अनिल परब यांची इथं मीटिंग झाली आणि ही बैठक होत असतानाच राज्यातील सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारक असून त्यांना प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये प्रमाणे एकूण एकशे सात कोटी रुपये सानग्रह अनुदान हे देण्यात येणार आहे ही रक्कम संबंधित बँक खात्यावरती थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे अशी चर्चा झाली बैठकीमध्ये आणि त्याची सुद्धा आली ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा इथं याकरिता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपला आधार कार्ड क्रमांक वाहन क्रमांक व वा अनुदय क्रमांक याची ऑनलाईन नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर तुमची नोंदणी होईल नोंदणी केल्यानंतर त्याची खातर जमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जी जोडणी केलेला तुमचा बँक खाते क्रमांक असेल त्याच्यावरती रक्कम ऑनलाईन पद्धतीने लगेच जमा करण्यात येणार आहे ही योजना उद्यापासून सुरू होत आहे आणि याची माहिती या प्रणालीची माहिती विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला जाऊन रिक्षा परवानाधारकांचे इथं बँक खाते हे आधार कार्ड क्रमांकाशी जोडणे गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन नोंदणी करू शकता ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर सर्व रिक्षा परवानाधारकांनी आपले बँक खाते हे आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करून घेवा म्हणजेच तुम्हाला रक्कम लगेच बँक खात्यामध्ये जमा होईल त्यासाठी ही वेबसाईट लक्षात ठेवा डब्ल्यू 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 डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती नोंदणी करायची आहे त्यासाठी अजून काही अपडेट आली वेबसाईटवरती जाऊन आपण फॉर्म एखादा पुढच्या व्हिडिओमध्ये भरून दाखवू तर अशा प्रकारे ही महत्वाची अशी अपडेट होती तर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला असू नका तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका जय हिंद जय महाराष्ट्र